आणि आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची। कोरोना काळात शासनाकडून अंत्योदय बीपीएल आणि केशरी रेशनिंग लाभार्थ्यांसाठी स्वस्तात धान्य योजना सुरू करण्यात आली, मात्र काही रेशन दुकानदार तांदूळ गहू साखर तेल या साहित्याचा काळा बाजार करत असल्याचा प्रकार जव्हारमध्ये उघडकीस आलाय। रेशनिंगचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना लाभार्थ्यांनी हा टेम्पो पकडला, याचवेळी टेम्पो चालकाने पळ काढलाय। या विषयाची तक्रार नागरिकांनी तहसील आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे सुद्धा केल्याचं कळत आहे। आणि यानंतर आता बातमी आहे नाशिक मधून। नाशिकच्या येवल्यात मयत मालकाचा वारस दाखवून पत्नीच्या नावे तलाठ्याने 8 एकर जमीन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तलाठ्याने मूळ वारसांना डावलून बोगस नोंदींद्वारे ही जमीन हडप करण्याचा प्रताप केलाय। केवळ एवढंच नव्हे तर पीएम किसान योजनेसह नैसर्गिक आपत्तीचं अनुदान सुद्धा लाटलंय। या योजनांचे पैसे तलाठ्याने पत्नी आणि नातेवाईकांच्या खात्यात वर्ग करून हा मोठा भ्रष्टाचार केलाय। या प्रकरणी हडप सावरगावचा तलाठी अतुल थुल याच्या चौकशीचे आदेश येवला तहसीलदारांनी दिलेत। एक व्यक्ती मयत झाली, कदम नावाची व्यक्ती मयत झालेली आहे आणि त्यांचा वारस म्हणून आमच्या येथील एक तलाठी आहेत, त्यांनी त्यांच्या पत्नीच्या माहेरच्या नावानं ते वारस लावलेले आहे। प्रथमदर्शनी या गोष्टीची चौकशी करण्यासाठी आम्ही म्हणजे हडपसावरगाव व कुसमाडी या दोन्ही भागातील जे मंडलाधिकारी आहेत, मंडलाधिकारी नगरसूर यांच्याकडे प्रकरण चौकशीसाठी पाठवलेले। 2 दिवसांमध्ये या पूर्ण प्रकरणाची चौकशी करून याबाबतचा अहवाल माननीय जिल्हाधिकारी व माननीय प्रांत अधिकारी यांच्याकडे सविनय सादर करण्यात येईल।